बऱ्याच लोकांना हे माहीत नसेल की जो बल्ब आज आपण यूज करतो आपल्या एका इशाऱ्यावर आपण बल्ब चालू करतो आणि बंद करतो याचे इन्व्हेन्शन कोणी केले आपण जो बल्ब यूज करतो त्याचं इन्व्हेन्शन आजपासून बऱ्याच आधी एका महान शास्त्रज्ञानाने केलेला आहे त्या महान सायंटिस्टचं नाव होतं थॉमस ॲडिसन थॉमस ॲडिसन आणि त्यांच्या बायोग्राफीशी रिलेटेड काही गोष्टी आज आम्ही तुमच्यासमोर फार सहजतेने मांडत आहोत अपेक्षा आहे की आमचा हा प्रयत्न तुम्हाला आवडेल करे मेरे चॅनल फॉर लेटेस्ट अपडेट व्हिडिओज एकदा थॉमस ॲडिसन शाळेतून घरी आले आणि आपल्या आईला एक पत्र दिले आणि थॉमस ॲडिसनने आपल्या आईला सांगितले की हे पत्र टीचरने मला लिहून दिले आहे सांगितले आहे की फक्त तुझी आईच या पत्राला वाचू शकते या पत्रात काय लिहिलं आहे आई थॉमस ॲडिसनने आपल्या आई आईला विचारले ॲडिसनच्या आईला रडू आले होते तिच्या डोळ्यात आसू होते आणि ॲडिसनच्या आईने उत्तर दिले बाळा यात लिहिलं आहे कि चा, चा की तुमचा मुलगा जीनियस आहे परंतु आमची शाळा त्याच्यासाठी छोटी आहे आमच्याकडे पुरसे स्टाफ नाही म्हणून फार चांगले होईल जर त्याला तुम्ही घरीच शिकवाल एडिसनच्या आईने एडिसनला स्वतःच्या शेवटच्या श्वासापर्यंत शिकविले त्यानंतर खूप वर्षाने सर्व दुनियेला कळाले की एडिसन खरंच जिनियस आहेत व त्या काळातील महान वैज्ञानिक आणि आविष्कारकांपैकी एक आहेत काही दिवसांनी ॲडिसनला एके दिवशी आपल्या आईच्या सामानात टीचरने लिहिलेले ते पत्र मिळाले त्यात लिहिले होते तुमच्या मुलाची मानसिक स्थिती बरोबर नाही, नाही ले ले आहे आम्ही त्याला शाळेतून काढत आहोत त्याला शाळेत येण्याची परवानगी नाही आहे हे पत्र वाचून ॲडिसन भाऊक झाले होते त्यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की मी थॉमस एडिसन एक मानसिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती होतो ज्याला त्याच्या आईने सदीचा जीनियस बनवला प्रेरणा व प्रोत्साहनचे काही शब्द कोणाचेही आयुष्य बदलू शकत